नमस्कार। तुमका सगळ्यांक गोवा दूरदर्शनच्या युवारंग ह्या कार्यावळीन म्हजो सिद्धेश दिपक कुमठेकाराचो मायमोगाचो येवकार। तर शानो, पहिल्या भागांत तुम्ही पळयलें आसतलें की डॉट मंडला आर्टान आमी तुमकां बेज जो आसा मंडला आर्टाचो तो तुमकां दाखयल्लो। तर डिफरंट डिफरंट स्टेप म्हणल्यार तुमी जेन्ना डिफरंट बेज घेता तर एवरी डिफरंट बेजाक डिफरंट डिफरंट स्टेप्स फॉलो करचे पडटा। तर आयज आमी डिफरंट जे बेज आसा, फॉर एग्जाम्पल MDF बोर्ड, सी शेल, मडकी आणि स्टोन्स, क्रिएटेड स्टोन, आर्टिफिशियल स्टोन, ह्याचेर काम कसे करप हे पळोवया। आणि तसेच व्हडली सायज, जेन्ना आम्ही म्हणता की 8 इंच 12 इंचाचे सर्कल, तेचेर मंडला आर्ट कसो दिसतलो हे तुमकां दाखयतलो आयज। तर सुरवात करूया। सगळ्यांत पहिली हांव हो स्टोन घेता। हो स्टोन ॲक्च्युली हांवें स्वता तयार केला व्हाईट सिमेंटाचो वापर करून। तो हो स्टोन जेन्ना रेडी जाता हो तुम्ही खंयसरूय डिस्प्ले एज अ पेपर वेट म्हणून वापरूं येता। तर ह्याचेर आमकां ड्रॉ करपाक डायरेक्टली डिफिकल्टी येतली, त्या खातीर पयली मेजरमेंट्स घेऊया। त्या खातीर म्हाज्या हांगा मेजरमेंट्स घेवपाक म्हाजे कडेन हो बेज आसा। खंयच्या आर्ट स्टोरान तुमकां व्हाईट पेन्सील अवेलेबल आसतलो त्याचो वापर करून तुम्ही पयली मार्किंग्स करून घेयात। तर हांगा म्हाजे लायट मार्किंग जाल्ले आसा। सो म्हाका मातशी हेल्प हाणी गावपा खातीर हांव ह्यो लायन्स प्रॉपरली कनेक्ट करून घेता। सो जेन्ना हांव डॉट मारता तेन्ना म्हाका डिफिकल्टी येवपाना। सो एकदां तुमचें फूल पेंटींग कंप्लीट जालें की सुकल्या नंतर हे तुमी इरेजरान इरेज करूं शकता ह्यो लायन्स। सो त्या खातीर तुमकां चड डार्क मारपाक गावना, खूब लायट मारून ह्याचेर काम करचें पडटा। तर हांगा म्हजें मार्कींग रेडी आसा। आतां हांव एक 2-3 वेगळ्या कलरांचो वापर करून डिझायन पॅटर्न करपाक ट्राय करतलो। तर सगळ्यांत पयलीं म्हटल्यार सेंटराक हांव मातसो मोठे डॉट घेता। तोच ताका सपोर्टिंगा खातीर पर्पल। हे झाले मोठे डॉट्स, ह्यांना मातशे आता डिटेलिंग घेऊया। तर हांव पहिली एकाच साईजचे डॉट्स मारून घेता सगळ्यात। तर हे झाले डॉट्स। आता एका सपोर्टिंगा खातीर जर एक डॉट मारून हांव स्ट्रेट करता जाल्यार पॅटर्न कसो येतलो हय तुमकां दाखयता हांव।
डॉट एंड मारलो आणि तो ड्रॅग करीत हा सकल गेलो. हांगा तुम्ही पळोवंक शकता की डॉट स्ट्रेच करून डिझायन पॅटर्न कसो दिसता. आता हो जालो लायट कलर, ताका मातसो डार्कर टोनान एक घेता हांव. आता परत हांव एक लायटाचो टोन घेऊन तिसरो स्ट्रोक घेऊन एंड करतलो. थोडो डिझाईन पॅटर्न हांवें असो तयार केला. आता हे कंटिन्यू करूया पर्पल कलर घेऊन. आता हेकाच हांव सेम जो हांवें डॉट स्ट्रेच करून हांगा डिझायन पॅटर्न केला तोच हांव हांगा फॉलो करतलो, बट मातशा वेगळ्या स्टायलीन व्हाईट कलर घेऊन. हो असो पॅटर्न. तर हांगा माझो हो डिझायन रेडी असा. आता हेका फक्त मदीं हांव एक एक बारीक व्हाईट डॉट घालतलो सपोर्टा खातीर. जेन्ना हांवें हे मेजरमेंट घेवन केले तेन्ना तुम्ही पळोवंक शकता हांगा की खूब सिस्टमॅटिकली हांगा डॉट्स क्रिएट झाले, इक्वली प्रॉपर ते डिवायड झाले. आणि जेन्ना तुम्ही मेजरमेंट्स घेयनासतना म्हणजे ड्रॉ करिनासतना करता तेन्ना मातशी डिफिकल्टी येऊ शकता. तो आता हांवें सध्या हांगा जस्ट सिंगल लायन घेतल्या, सो हे पॅटल कशें दिसता. सो एका सपोर्टिंगा खातीर हांव मातसो मातशी एक मोठी लायन घेतलो. आणि अशा तरेन हो स्टोन म्हजो हांगा रेडी असा. हांवें हेका फक्त सिंगल लेयरिंग डॉट केला. तुमकां जाय जाल्यार तुमी हेचेर लेयर बाय लेयर काम करूं शकता. आता हो जालो स्टोन. सिमिलरली अशा स्टोनाचे आनीक खुबशे एग्जाम्पल्स केल्ल्या ते तुमच्या मुखार मांडटा. तर डॉट्सान जो फरक असा आणि डॉट स्ट्रेच करून जो डिझाईन पॅटर्न करता तातून फरक आहे तो तुमकां हांव सांगता. आता जर तुम्ही हो स्टोन पळयलो, हातूंत ग्रीन आणि ग्रेचे कॉम्बिनेशन केला, पण ह्या टोनान सुद्धा लाईट ग्रे आणि डार्क ग्रेचो वापर केला आहे. सो जे कलर तुम्ही वापरता ते कितले सपोर्ट करता एकामेकाक आणि डिझाईन स्टँड आउट करता त्याहू खूप इम्पॉर्टंट. सिमिलरली हांगा जर तुम्ही पळयलो जाल्यार हांगा लेयर बाय लेयर काम केलाच, बट 3D इफेक्ट दिवपाचो प्रयत्न केला. म्हणल्यार जर तुम्ही एक एक डॉट सुकोवन तेचेर ओवरलॅप करपाक ट्राय केलो न्हू जाल्यार डॉट मातसो 3D येता. आणि जर तुम्ही डायरेक्टली पोर करीत रावले जाल्यार तो ब्लेंड जायत वयता. तर हांगा तीन कलरांचे कॉम्बिनेशन प्लस हांवें हे डॉट स्ट्रेच केल्या. सिमिलरली ही जाली धाकटी सायज. आता जर तुमकां व्हडली सायज जाय जाल्यार हो स्टोन तुम्ही हांगा पळोवंक शकता सायज डिफरन्स. तर ह्या स्टोनांनी डिझायन पॅटर्न
हांगा अशा तरेन केला, फक्त रेड कलर आनी तितून तेजो टिंट शेड्स वापरल्या आनी व्हायट तेका सपोर्टाक. आतां हो जालो फूल स्टोन. आतां हातून हांवें तुमी हांगा पळोवंक शकता की फूल स्टोन ऑक्युपाय करना, जस्ट म्हाका जितली सायज जाय, जितली एरिया जाय तितलीच कवर अप केल्या. सो तुमकां जर कितें हांगा बरोवपाक जाय, नांव तुमचें किंवा एनी सेंटेंस ऑर अ कोट, जर तुमी हांगा आनी हांगा रायट अप करूं शकता. तर हो जालो स्टोनाचो भाग. आतां म्हाजे कडेन आनी एक मिडियम आहा, तें म्हटल्यार सी शेल. हे बिचार किंवा वेळेर तुमी म्हणटा तुमी हांवें कलेक्ट केल्ले सी शेल आसा म्हजे कडेन. तर हेजो सर्फेस खूब फ्लॅट आसा पूण पेपरा सारको ना, एका हेकाय लेयर्स आसा. तर हेचेर काम करप कितलें डिफिकल्ट हें तुमकां कळटलें. तर हेचेर आमी डिझायन पॅटर्न स्टार्ट करया. हेज्या जर बेजाक आमी फूल पेंट मारून घेता जाल्यार हेजी जी ओरिजिनेलिटी आसा ती वयतली. सो त्या खातीर हांव हाका कांयच पेंट मारिनासतना डायरेक्टली हेजेर पेंट करपाक स्टार्ट करता. तर हांव एका येल्लो डॉट घेतला हांवें आनी आतां हांव तेका फक्त येल्लो आनी जो ओशन ग्रीन आसा मातसो तेचें कॉम्बिनेशन करतलो. पयलीं हांवें लायट टोन घेतला कारण येल्लो खूब कॉन्ट्रास्टींग कलर, तेका डायरेक्ट जर आमी डार्क कलरान सपोर्ट केलो जाल्यार खूब ऑड दिसतलो. हो जालो लायटर टोन. आतां तेका सपोर्टाक हांव मातसो डार्कर टोन घेतलो. आतां अशें जेन्ना डॉट्स आसता तेका सपोर्टाक तुमकां व्हायट कलर वापरचोच पडटा, सो तो दिसपाक मातसो बरो दिसता. म्हजो एक पॅटर्न तयार रेडी जाला. तेकाच परत हांव मातशे मोठे डार्क डॉट्स घालता. हांगा हांवें कांय मेजरमेंट्स घेवं ना कारण तुमकां शेल्सांची शेप एग्जॅक्टली तुमकां जाय तशी गावची ना. सो तुमी डिझायन पॅटर्न कसो येतलो, कितें येतलो तो प्रेडिक्ट करूं शकना. सो तुमी तुमकां त्या फ्लोन वयचें पडटा. जो सेंटराक हांवें येल्लो घेतला तोच कलर भायर हांगा डिझायनाक हांव वापरतलो. तर हांगा म्हाजो हो डिझायन पॅटर्न रेडी आसा तेका सपोर्ट करपा खातीर, कारण हो फूल स्पेस एम्प्टी दिसता. अशी लायन हांवें तयार केल्या. सो आतां हो तो एम्टी दिसना, आतां होवूय स्पेस हेका सपोर्ट करता. सिमिलरली जशें सकयल हांवें डॉट्स मारून घेतल्या
तशें हांव वयरी डॉट्स मारून घेता. ही शेल आमची रेडी जाल्ली आसा. तर हो जालो म्हाजो शेलाचो पेज. असेच शेलान हांवें आनीक डिझायन पॅटर्न्स केल्या, ते तुमच्या मुखार मांडटा. हो एक जो आसा सेम शेल, ताका हांवें की रिंग घातला आनी सकयल फेदर हँग केला. सो हे तुमी तुमच्या गाडयेन हँग करूं शकता किंवा एज अ किचन म्हणून वापरूं शकता. सो सिमिलरली जशें हांवें तुमकां आतां दाखयलें की जे सी शेल आसलेले ताका हांवें फेदर्स लायल्ली. सेम जे MDF बोर्ड किंवां आमी वुडन जे बोर्ड्स आसलेले तेचेर जेन्ना मंडलां करता तेन्ना तशेंच ताका आमी अशी फेदर्स लावंक गावता आमकां. तर हे जाले फ्लॅट पेजीस. तर म्हाजे कडेन तुमकां दाखोवपा खातीर आनीक दोन एग्जाम्पल्स आसा, ते म्हणटा पॉट्स. जेन्ना आमी फ्लॅट सर्फेसाचेर काम करता तेन्ना खूब इजी आसता, पूण जेन्ना अशे कर्व सर्फेस आसता तेन्ना काम करपाक खूब डिफिकल्ट जाता. तेंचे मेजरमेंट्स किंवां तेंचे लायन्स कश्यो त्यो येतल्यो, आनी जेन्ना एका सायडीक आमी डॉट करता तेन्ना आमकां ते सुकसर दुसऱ्या सायडी खातीर रावचें पडटा. तर हो पॅटर्न तुमी पळोवंक शकता. तसोच ही धाकटी मडकी. तशीच ही लांब मानेची, बट ब्लू आणि पिंकाचे कॉम्बिनेशन. आणि ही असा. सो अशे वेगवेगळे मडक्यो तुम्ही मडक्यो करपी कितलेशेच आमच्या गोंयान कलाकारां, त्यांच्या कडल्यान अश्यो मडक्यो घेऊन तुम्ही त्यांचे आर्टवर्क्स करून घरान डिस्प्ले खातीर दवरू शकता. तर हो जालो मडक्या म्हणजे कर्व सर्फेस. आता जर आमी व्हडले सर्फेसाचेर जर पळोवपाक गेले जाल्यार म्हजे कडेन हांगा तुमकां पळोवपाक गावतले की तर हे जे मंडलाचो पॅटर्न आसा ताका तुमी पळोवंक शकता की एंडाक हांवें सारकें क्लीन काम केलां आनी एवलायचो फूल पॅटर्न केला. जर तुमी ब्लूचेच कॉम्बिनेशन घेता जाल्यार बरें इतलेंच जाता की एक टोनल वेल्यू तांचो बॅलन्स करपाक गावता आनी तशीच तुमकां हांगा फेदर्सूय ताका कॉम्प्लिमेंट करपाक गावता. तर हो जालो अराउंड 6 इंच सर्कल. अशेंच हांगा म्हजे कडेन व्हडलें सर्कल आसा जे अंदाज 12 इंचाचे आसतले. तर हे असलेले मंडला डिझाईन्स, डॉट मंडला डिझाईन्स. तर असेच डॉट तुम्ही ट्राय करचे घरा. तुमच्याकडे टूल्स असून असू घरातल्यो ज्यो वस्तू असा त्यो वापरून पेपराचेर तुम्ही सुरवात करची. कारण म्हाका स्वता ही गोष्ट 0 to 10 येवपा खातीर ऑलमोस्ट 2-3 वर्सां लागली. तर जितले तुमकां पेशन्सफुली तुम्ही काम करतले तितले तुमचे डिझाईन्स खूप क्लियर आनी खूब बरें जातलें. तर अश्यो जायत्यो कलाकृती हांव तुमच्या मुखार घेवन येत रावतलो. त्या खातीर पळोवपाक विसरूं नाकात. URN